केंद्र सरकारनं कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी वर्ग हा सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन व निषेध करतो त्याच अनुषंगानं आज चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी शासनानं लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवावी असं माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यात इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे राज्यात विविध ठिकाणी मनसे आपल्या स्टाईलला आंदोलन करते छत्रपती संभाजीनगरमध्ये काही आस्थापनांनी त्यांच्या दुकानांवरील पाट्या मराठीत केल्या नसल्यानं मनसे आक्रमक झाली आहे आज मनसेच्या वतीनं शहरातील अनेक ठिकाणी इंग्रजीमधील नाव्या असलेल्या पाट्या फोडण्यात आल्या यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी घोषणा देत या पाट्यांची तोडफोड केली सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अद्यापही कायम आहे मागील वर्षाचे शंभर रुपये आणि या आर एफआरपी अधिक शंभर रुपये देण्यासाठी स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यासमोर ठिया आंदोलन सुरू आहे गेल्या पंचवीस तासांपासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये अद्याप तोडगा निघाला नाही लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे झारखंडमध्ये काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या धाडीत तब्बल तीनशे कोटींची रक्कम मिळाली आहे यावरून नवी मुंबईतील भाजप महिला मोर्चाच्या वतीनं वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते उघडपणे करोडोंची मालमत्ता जमवत आहेत भ्रष्टाचार सहन करणार नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे तसंच धीरज साहू यांच्या निषेधार्थ म्हणून आंदोलन केलं असून राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांना जरब घालावी अन्यथा असंच आंदोलन केलं जातील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट असताना चतुर्थ वार्षिक कर पुनर्मूल्यांकन प्रक्रिया अंतर्गत नगरपालिकेने केलेल्या भरमसाठ करवाढीमुळे नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे याच्या विरोधात मनसेच्या वतीनं आज दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी पंढरपूर शहरातील हजारो नागरिकांनी आज सहभाग नोंदवला होता नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांना निवेदन देऊन तातडीनं करवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे दोन दिवसात राज ठाकरे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जुलमी करवाढ रद्द करावी अशा आशयाचं निवेदन देणार असल्याचं दिलीप धोत्रे यांनी सांगितलं